सर्वे सुखिनस्सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखवान् भवेत्। अवधूत विज्ञान श्री गुरुदेव आयुष्य भाग्याचे दिवस असतात, तसा आमचा सगळा भाग्याचा दिवस आहे। महाराजांचं दहा वर्षांपूर्वीचं दर्शन पहिले झालं आणि गेली 10 वर्ष अजून एकमेकांचे प्रेमात पडले होते। जागरणात काही मोठाले कार्यक्रम झाले, त्यानंतर मला पाचारण केलं, त्याच्या आनंदाने मी गेलो। लोकांचा समज महाराजांचा जो आहे तो माझा नाही, त्याला कारणच आहे मी त्यांना जवळून पाहिले आहे। सर्वसाधारण महाराजांमध्ये जे तुम्हाला बघायला मिळतं त्यापेक्षा निराळ महाराजांना त्यांच्यात सापडलं म्हणून त्यांच्याकडे त्याची उंची वाढली ते 6 फूट 8 फूट झाला। जर आध्यात्मिक दृष्ट्या उंची त्याची वाढली तर एक वैज्ञानिक म्हणून एमआयटीमध्ये आम्ही जो कॅमेरा ठेवला आहे त्यावर आम्ही सिद्ध केले की महाराजांच्या मागे सोनेरी तेजवर आलेलं आहे। ती साधारण 3 वर्षापूर्वी होते। ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर लिहिलेले जी जी माणसं सात्विक असतात आमच्यापेक्षा त्यांची चक्र जागृती झालेली असते, त्या त्या पुरुषांच्या मागे सोनेरी तेजवर ती जर स्त्री असेल तर तिच्यामध्ये चंद्री चावीच तेजोदय येत येत कस वैज्ञानिक परिभाषेमध्ये सांगताना मोठा आनंद होतोय। ज्या वेळेला परमेश्वराने आपल्या शरीरात आपल्याला चक्र दिले महाराजांसोबत बोलायचं नाही, पण मी म्हणतो की मी चक्र आहे। कारण परमेश्वर चक्रसाठी आपल्याला आपल्याला मी चक्र म्हणणार नाही, मी आहे प्रत्येकाला चक्र दिले चक्र मूलाधारे स्थितोदित्य गणेश मूलाधारचं दैवत आहे। ज्या पा नींद असे त्याचे रंग आहे ते चक्र ती जागा त्या ठिकाणी ज्या वेळेला तिथले ते अणु रेणू परमाणू असतात ते प्रज्वलित होणे हा शब्द वापरणारे मी होता त्यावेळेला ते रंग आपल्या मागे दिसायला सगळे चक्र जाऊन झाले त्या त्या ठिकाणचा अणु रेणू परमाणू जागृत झाला कंपायमान झाला आणि प्रत्येक शरीरामधला प्रत्येक अणु रेणू परमाणू कंपायमान